नगर तालुक्यातील गुन्नवडी ग्राम पंचायत मधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। सविस्तर माहिती अशी की सन 2015 ते सन 2020 या कालावधी मध्ये नगर तालुक्यातील गुन्नवडी ग्राम पंचायत कार्यालयात उपसरपंचाने वापरले परस्पर वापरले सरपंच पदाचे अधिकार। घडलेल्या प्रकाराची तक्रार गट विकास अधिकारी नगर पंचायत समिति नगर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांच्या कार्यालयाकडे लेखी तक्रार अर्जद्वारे माजी सरपंच गंगूबाई साहेबराव खेतमाळीस यांनी लेखी तक्रार करत सदर अर्जामध्ये माहिती दर्शविल्याप्रमाणे सन 2015 ते सन 2020 या कालावधीत सरपंच पदावर कार्यरत होते। सदर कालावधीमध्ये अनेक विविध विकास कामे झालेली आहे। मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 38 प्रमाणे पंचायतीने संमत केले ठराव अंमलात आणण्याचे प्रयोजनासाठी कार्यकारी अधिकारी हे फक्त आणि फक्त सरपंचालाच आहेत। सरपंच रजेवर असल्यास सदरचे अधिकारी उपसरपंच वापरू शकतो, तसे लेखी गट विकास अधिकारी कळवून वापरू शकतो, पण वरील नियमाप्रमाणे मला अधिकार असतानाही तत्कालीन उपसरपंच महेंद्र शेळके यांनी विविध विकास कामांचे प्रस्ताव करताना त्या कामांचे करारनामे करताना करारनाम्यासाठी मुद्रांक खरेदी करताना माझ्या खोट्या सह्या करून प्रस्ताव सादर केलेले आहेत, त्यामुळे मला मिळालेल्या अधिकारांवर त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक माझ्या अधिकारांवर अतिक्रमण करून बेकायदेशीर कृत्य केले आहे। ठराविक कामाचे प्रस्ताव सांगायचे झाल्यास मुद्दा क्रमांक 1 आमदार राहुल जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून सभा मंडप उभारणे, 2 रुई 36 ते गुन्नवडी डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, 3 गुन्नवडी वडगाव रस्ता खडीकरण मुरमीकरण। मुद्दा क्रमांक 4 जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी शेड उभारणे। वरील मुद्द्यांच्या प्रस्तावांमध्ये व इतर तत्सम कागदपत्रांमध्ये तत्कालीन उपसरपंच महेंद्र प्रकाश शेळके यांनी माझ्या अधिकारांचा वापर करून माझ्या परस्पर खोट्या सह्या करून बेकायदेशीर कृत्य केले आहे, त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम प्रमाणे अधिक चौकशी व्हावी व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच ग्रामपंचायतीस 3 लाख रुपयांच्या आतील कामे व निविदा पद्धतीने करण्यात यावी। अशा प्रकारचा बेकायदेशीर ठराव तत्कालीन समय म्हणजे 22 जून 2018 रोजी मासिक सभेत सूचक म्हणून मांडला व बळजबरी दंडाटी करून पारित केलेला आहे। सदरचा ठराव करण बाब बेकायदेशीर कृत्य असून त्याबद्दल योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी माजी सरपंच गंगूबाई साहेबराव खेतमाळीस यांनी लेखी तक्रार अर्जाद्वारे केली आहे। जर या लेखी तक्रारीवरून सदरची कारवाई न झाल्यास येत्या 8 दिवसात जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट यू 24 न्यूज अहमदनगर।